आयुर्वेद शाकाहारी आहाराचं समर्थन करतं का मांसाहारी आहाराचं समर्थन करतं तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आयुर्वेद शाकाहारी का मांसाहारी नमस्कार मित्रांनो डॉक्टर नागरिक या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आयुर्वेद नक्की कशाचं समर्थन करतं आयुर्वेद ना शाकाहाराचं समर्थन करत ना मांसाहाराचं समर्थन करत आयुर्वेद स्वस्त आहाराचं समर्थन करतं म्हणजेच जे तुमच्या आरोग्याला योग्य आहे अशा प्रकारचाच आहार घ्या या आहाराला आयुर्वेद समर्थन करतं आता आयुर्वेदामध्ये जे काही व्याधी सांगितले आहेत त्यामध्ये काही व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये औषध म्हणून आपल्याला मांसाहार सेवन करणं गरजेचं असतं जसं की राजक्ष्मा नावाचा जो आजार आहे ज्याला आपण क्षयरोग म्हणतो त्यामध्ये मांसाहार सेवन करणं गरजेचं आहे त्यानंतर वाताचे जे विकार असतात त्याच्यामध्ये सुद्धा मांसाहार सेवन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तसंच दुसऱ्या बाजूला स्थौल्य रोग किंवा मेदरोग किंवा प्रमेहरोग याच्यामध्ये मांसाहार सोडायला सांगितलेला आहे आणि फक्त शाकाहारी आहार घ्यायला सांगितलेला आहे म्हणजेच तुमचं आरोग्य कुठल्या प्रकारच्या आहाराने टिकून राहील यासाठी आपण आहार घेणं गरजेचं आहे म्हणजेच स्वस्त आहारी होणं आपल्याला गरजेचं आहे हा झाला स्वस्त आहारी मग तुम्ही आता विचाराल की आम्हाला कुठलाच रोग नाही आहे मग आम्ही नॉनव्हेज खाऊ का नको खाऊ आम्ही नक्की करायचं काय हा तुम्ही प्रश्न नक्की विचाराल मग त्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आयुर्वेदामध्ये कुठल्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे मग आपला जन्म शाकाहारी कुळामध्ये झालेला आहे की मांसहारी कुळामध्ये झाला आहे हे आपल्याला बघायला पाहिजे आता आपण ज्या वेळेला शाकाहारी कुळामध्ये जन्म घेतो त्यावेळेला आपले पूर्वज म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा पणजोबा हे सर्व शाकाहारच करत आलेले असतात त्यामुळे त्यांचे जे जी जीन्स डेव्हलप जी जी झालेले असतात हे शाकाहार पचवण्यासाठीच डेव्हलप झालेले असतात त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी कुळामध्ये जन्म घेतलेला असेल तर तुम्ही शाकाहारीच राहणं हे जास्त योग्य आहे कारण तुमचे जीन्सही तसेच बनत आलेले आहेत ते मांसाहार पचवणं थोडंसं कठीण जाण्यासारखं आहे तसंच जर तुम्ही मांसाहारी कुळामध्ये जन्म घेतलेला असेल तर तुमचे आजी आजोबा पणजोबा आईवडील हे सर्व मांसाहार करत असतील आणि त्यांच्यापासून तुमच्यापर्यंत जे जी जीन्स डेव्हलप झालेले असतील ते मांसाहार पचवण्यासाठी सक्षम असतील आणि त्या कुळामध्ये जन्म घेतल्या कारणाने तुम्ही मांसाहारही सेवन करू शकता म्हणजेच तुम्ही बघा की तुमचा जन्म कुठल्या कुळामध्ये झालेला आहे तुमचे पालक तुमचे पॅरेंट्स हे मांसाहारी आहेत का आणि त्यावेळेला तुम्ही तशा प्रमाणामध्ये आहार हा मांसाहारी किंवा शाकाहारी हे घेऊ शकतो तर यावरती मी तुम्हाला एक उदाहरण देतो कोस्टल एरियामध्ये दे जी लोक राहतात म्हणजे कोळी समाजातील लोक ह्या समाजातील लोकांच्या आहारामध्ये मा दररोज मांसाहार असतो म्हणजे हे लोक दररोज मच्छी खातात किंवा माश्यांचं सेवन खूप जास्त प्रमाणामध्ये करतात म्हणजे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेलाही यांच्या आहारामध्ये मच्छी ही असतेच म्हणजेच नॉनव्हेज त्यांच्या आहारामध्ये दररोज असतं मग त्यावेळेला त्यांच्या कुळामध्ये जर जनमलेलं बाळ असेल त्याने जर तशा पद्धतीचा आहार केला तर त्याला निश्चितच काहीच आजार होणार नाही पण तेच जो मांसाहार करत नसेल किंवा जो दररोज नॉनव्हेज खात नसेल अशा कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला असेल म्हणजे जसं की देशावरची लोक जिकडे पीक चांगलं येतं तिकडे मासे सहजासहजी अवेलेबल नसतात अशा ठिकाणी जी लोकर राहतात त्या लोकांना पीक पिकवून तोच आहार घेणं हे जास्त सोपं पडतं मग तिथली लोकं त्याच प्रकारचा आहाराचं सेवन करतात मग त्या लोकांनी जर दररोज मांसाहार केला तर त्यांच्यासाठी योग्य नाही आहे म्हणून आयुर्वेदामध्ये कुलजन्म याला खूप महत्व दिलेलं आहे आता आपण तिसरा मुद्दा बघूया आयुर्वेदामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे जो की शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन भागांमध्ये आपण विभक्त करू शकतो जसं आपलं काम असतं तशा कामाप्रमाणे आपल्याला आहार घेणं गरजेचं आहे उदाहरण सांगतो मी तुम्हाला जसं की ब्राह्मण म्हणजे ब्रह्म अधिक अन म्हणजे ज्यांना जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते असे जे व्यक्ती आहेत यांच्यासाठी नॉनव्हेज खाणं वर्जच आहे कारण त्यांना बौद्धिक काम करायचं असतं ज्ञानाचं अर्जन करण्याची त्यांची गरज असते ज्ञानं अर्जन करणं हेच त्यांचं मुख्य काम असतं त्यामुळे त्यांनी जर मांसाहार सेवन केला तर त्यांना तो पचायला जड जाईल आणि पचायला जड गेल्या कारणाने शरीरामध्ये आळस पणा बौद्धी मान्यत्व असं येण्याची शक्यता खूप जास्त असते कारण आपण ज्या वेळेला ज्ञानार्जन करतो हे शक्यतो बसून करतो जास्त शारीरिक श्रम घेऊन करत नाही त्यामुळे अशा वेळेला शाकाहार सेवन हे त्यांच्यासाठी योग्य सांगितलेलं आहे तसंच क्षत्रिय म्हणजे जे क्षेत्रावरती लढण्यासाठी जाणार आहेत किंवा क्षेत्राचं रक्षण करण्याचं जे काम करणार आहेत अशा सर्वांसाठी मांसाहार सेवन करण्याचं से विधान केलेलं आहे कारण त्यांचं काम जे आहे हे शक्तीचं काम आहे शक्तीचं काम असल्याकारणाने त्यांच्या डेली रुटीनमध्ये व्यायाम हा भरपूर प्रमाणात असतो किंवा शारीरिक श्रम हे खूप जास्त प्रमाणात असतो अशा वेळेला त्यांना ताकद मिळण्यासाठी मांसाहार करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पण हेच दुसऱ्या बाजूला जाऊन बघितलं तर ताकद मिळण्यासाठी फक्त मांसाहारच घेणं गरजेचं आहे का तर असं अजिबात नाही आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारे शाकाहारी झालात तरीसुद्धा तुम्ही चांगली ताकद मिळवू शकता कारण मांसाहारामध्ये जशी ताकद मिळते तशी शाकाहाराने सुद्धा तेवढीच ताकद आपल्याला मिळू शकते त्यामुळे आयुर्वेदामध्ये आयुर्वेद नाही शाकाहारी आहे नाही मांसाहारी आहे आयुर्वेद हा स्वस्थ आहारी आहे तुमच्या आरोग्यासाठी जे चांगलं असेल तोच आहार तुम्ही घेतला तरच तुमच्या शरीराला तो फायदेशीर ठरणार आहे म्हणून ना शाकाहारी ना मांसाहारी तुम्ही बना स्वस्तहारी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा